काल अशोका हॉटेलमध्ये काहीतरी घटना झाली असे मला ऐकण्यात आहे, तर आम्ही त्याची रितसर चौकशी करून त्याचा आम्हाला आम्ही चौकशी केल्यानंतरच आपल्याला ते पूर्णपणे माहिती देणे योग्य राहील. काय आहे, पूर्ण जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवलेली आहे, प्रत्येक जनप्रतिनिधी असो की प्रत्येक डॉक्टर असो किंवा अधिकारी असो यांनी आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं नव्हतं हे एवढंच खरं आहे. पण ज्या परिस्थितीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये 2 आत्महत्या, 1 आत्महत्या झाली आणि 1 आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरून जे वातावरण पाहायला मिळत आहे यावरून हे स्पष्ट होते की डॉक्टरही आपली जबाबदारी स्वीकारायला तयार नाही, जिल्हा प्रशासनही जबाबदारीतून मुक्त होत आहे आणि शासनाचा 100% या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या शासनाचे जनप्रतिनिधीही फक्त सांत्वना करायला जातात पण पॉलिसी डिसिजन कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत घेतला नाही. जर यांनी जनप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून जिल्हा कलेक्टरच्या दालनामध्ये बैठक घेऊन बारीक बारीक विषयावर लक्ष घातलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती आणि त्यामुळे जे कोणी जबाबदारीतून मुक्त होत आहेत त्यांची कर्तव्य समजून जर ते जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतील आणि पळवाट काढत असतील तर शासनानं गंभीर दखल घेतली पाहिजे.